नमस्कार, मी गंगाधर कदम। आपला किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी। मी आदिवासी कोळी जमातीच्या तालुका अध्यक्षाच्या आधारे मी बोलते। माझं नाव सुनंदा सुधाकर तिगलवाड आहे। मी राहणार नागढव येंदापेंदा आहे, तालुका किनवट। आणि माझं मी ह्या ठिकाणी 2 शब्द दुःख व्यक्त करते। आम्ही जे 8 तारखेपासून धरणा आंदोलन केलेले आहोत, आम्ही ह्या ठिकाणी सत्याग्रह म्हणून बोलत आहोत। 8 दिवस झालं ह्या ठिकाणी, कुठलाही आम्हाला निरोप आला नाही। आमच्या जात पडताळणीच्या प्रमाणपत्रासाठी, आमच्या जातीच्या कॉस्टसाठी आम्ही ह्या ठिकाणी अहोरात्र मुलं बाळं घेऊन ह्या ठिकाणी रात्रदिवस राहतो, तरी आमचं कोणी दखल घेत नाही, विचारपूस करत नाहीत। त्यामुळं आम्हाला म्हणायचं एकच की आमचं सत्य असून आमचे ह्या ठिकाणी नमूद केलेलं आहे, बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेबांनी ह्या ठिकाणी संविधानात लिहिलेलं आहे, हे सर्व आमचा हक्क असून आमचा हक्क आम्हाला मिळत नाही। म्हणून आम्ही रात्रंदिवस ह्या ठिकाणी तळमळ करत आहोत, तरीसुद्धा नेहा मॅडम आमची ह्या ठिकाणी दखल घेत नाहीत। ज्यावेळेस आम्ही आदिवासी ऑफिसला येतो त्यावेळेस कुठंतरी बाहेर जातात, नंतर पुन्हा परत आम्ही इथेच बसतो, पुन्हा नंतर त्या जिल्हा उपाधिकारी तिकडं असतील म्हणून तिकडं गेले त्या ऑफिसला, तिथंसुद्धा नसतात, येत नाहीत, दखल घेत नाहीत आमची। आणि आज आम्ही एवढ्या मोठ्या संख्येत आलो, 8 दिवसापासून आम्ही गरीब लोक आहोत, आदिवासी कोळी समाज आमचा मजुरी केल्याशिवाय आमचं पोट भरत नाही, अशा परिस्थितीतले आम्ही लोक आहोत, तरीसुद्धा आम्हाला ह्यांनी न्याय का देत नाही हे मला म्हणायचं। हे सर्व नमूद केलेलं असूनसुद्धा आम्हाला आमचा हक्क आमचा न्याय देण्यासाठी आम्ही इथं ह्या ठिकाणी उपोषण केलेलं आहे। त्यामुळं मला एकच नेहा मॅडमला विचारायचं आहे, आमची अडचण काय आहे, आम्हाला प्रमाणपत्र का देत नाहीत, त्याचं आम्हाला थोडक्यात त्यांनी उत्तर द्यावं। अनुसया सत्यनारायण जमादार माझं नाव। आजचा 8वा दिवस आहे आमचा, आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं कुठलाही त्रास दिला नाही पोलिसांना, नाही कुणालाच नाही, एकसारखं बसलो होत आम्ही, आणि आमचे लहान लहान लेकरं घेऊन तिथं बसलो होत। पूर्ण नालीचा एरिया आहे तिथं, जिथं बसलो होत आम्ही तिथं पूर्ण नालीचा एरिया आहे, आणि आमचे लहान लहान लेकरं आहे तिथं, किडे निघायले, मुंग्या यायल्या, खेकडे यायले, मासोळे यायले, अशा परिस्थितीत आम्ही बसलो होत। आदिवासी कोळी आहोत आम्ही, आणि आदिवासी कोळीचा आम्ही सगळ्यांनी असा हे आमच्या सरकारने फायदा घेऊ नये अशी विनंती आहे, कळकळीतीची विनंती आहे आमच्या सगळ्या महिला ऐकून। आणि इथं जे जमलेले आहेत ते माझ्या खूप वय झालेलं आहे, त्यांचं थकलेल्या बाया आहेत, ज्याला बसता येत नाही, उठता येत नाही। आमच्या गोरणारे सरांसोबत आम्ही इथं बसलो आहोत, आणि आम्ही कुठल्या प्रकारचा त्रास दिला हे विचारा तुम्ही सरकारला, काय मागायलो आम्ही, फक्त आदिवासी असल्यामुळे आम्ही कास्ट मागायलो ना तुम्हाला, दुसरं काय मागायलो, व्हॅलिडिटी तर नाही तिचं, फक्त कास्टच द्यायला तयार नाहीत ना। आणि मॅडम म्हणतात की तुम्ही इथं लेकरं घेऊन का येतात, का येऊ नये, आम्ही कोणाला घेऊन, आम्ही कोणासाठी मागायलो हे न्याय, जे न्याय मागायला आलो आहोत ते कुणासाठी मागायला आलो आहोत, आम्ही आमच्या लेकरासाठीच ना, मग तुम्ही का न्याय देत आम्हाला न्याय। आम्ही आपल्या भारताच्या उपमुख्यमंत्र्यांना पण विनंती केली, 2-3 वेळेस भाषणामध्ये त्यांना मी विनंती अर्ज आहे माझा त्यांना की निरोप द्या त्यांना, आमची आदिवासी आहोत आम्ही, आम्ही कोळी समाजाचे आदिवासी आहोत, आणि आम्ही आदिवासी असल्यामुळे तुम्ही एवढं आमच्यावर का अन्याय करता। आणि इथल्या मॅडम पण करतात, आपले वरचे तर अधिकारी करतातच, त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला निरोप दिला नाही। आम्ही एवढ्या बिकट आमची परिस्थिती काय एवढी हे नाही, सगळी बेकार परिस्थिती आहे आमची, तुम्ही ज्ञान द्या। 8 दिवसापासून काहीच आम्हाला निरोप येत नाही, 8 दिवसापासून आम्ही किती याच्यानं सत्याग्रह चालू आहे ना, मग सत्याग्रहामध्ये कुठला त्रास दिला का आम्ही, फक्त आम्ही तुम्हाला आव्हान करायले की विनंती आहे, आव्हान आहे आमचं, आव्हानाद्वारेच तुम्हाला निरोप पाठवायले ना आम्ही, काय आहे आमचा त्रास तुम्हाला, फक्त एक कास्टच मागायले ना, कुठलाही अधिकार मागणं गेले, किती सुविधा आहे ते आम्हाला माहीत आहे सर, शासनाच्या खूप सुविधा आहेत। आता आम्ही आदिवासी विकास विभागामध्ये आलो आहोत, तिथं किती हजारो मशीन बघितल्यात, जागेवर ठेवायला आणल्यात का सर, आता ऑफिसमध्ये जाऊन आलो ना आम्ही, त्याच्यामुळं आम्ही बघितल्या तिथं किती मशीन आहेत ते समोरासमोर बघितले, आणि तुम्ही वाटलं तर तुम्ही पण बघा तिथं कॅमेरा नेऊन किती आल्यात ते कोणासाठी आहेत सर, आमच्यासाठी आहेत ना, आम्हाला कॅश आम्हाला व्हॅलिडिटी नाही, कास्ट नसल्यामुळं आम्ही सगळं हे करायला नाही, पावसा पाण्याच्या वातावरण बघायला नाही कुठलं चालू आहे ते, नाही आम्हाला याच्या तिथंच बसावं लागेल ना आता, कारण न्याय मॅडमनं तर लॉक केलं,
दरवाजा आठ दिवसापासून इथं आम्ही लॉक केलेलं आहे मॅडम, आता कुठं जायचं? हे लहान लहान लेकरं आहेत, यांना घेऊन कुठं जायचं? कुठल्या वातावरणामध्ये बसायचं आम्ही? कारण आम्हाला इथल्या इथं बसल्याशिवाय तर इलाज नाही, कारण तिकडला दरवाजा लावून टाकला मॅडमनं. नाही नाही, दोन्ही कडे लावून टाकलं, मग आता मला इथंच बसावं लागणार आहे. पावसामध्ये पावसाचं वातावरण आहे, व्हॅलिडिटी घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही सर. तुम्ही माननीय माझ्या भारताच्या उपमुख्यमंत्र्यांना सांगा की महाराष्ट्राच्या आपल्या मुख्यमंत्र्यांना सांगा की आमचा निरोप द्या ह्या लेकरांचा, सगळ्या आदिवासी महिलांचा निरोप द्या की आम्ही उठणार नाही. जोपर्यंत आम्हाला कास्ट भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. हा निरोप द्या, आदिवासी आहोत असले. माझं नाव आनंदाताई सुरेश चुनगुरवाड, मी आदिवासी कोळी समाजाची आहे, आदिवासी समाज समिती जिल्हा अध्यक्ष आहे. तरी मी जिल्हा अध्यक्ष असून आमचे धरणे आंदोलन, सत्याग्रह आंदोलन आज आठ दिवसापासून इथं आमचे आहेत, तरी आमच्या सत्याग्रहामध्ये अजिबात मॅडमची दखल नाही. आम्ही संविधानाच्या पुराव्यासकट मॅडम पुढं आम्ही दप्तर नेऊन ठेवलं की मॅडम आम्हाला प्रत्येक कलेक्टरनं कुठल्याही तालुक्यामध्ये सर्टिफिकेट न देता नाही ठेवलं. एक दिवस आंदोलन किंवा दोन दिवस आमचं सत्याग्रह आंदोलन होतं, तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्हाला उठावं लागलं. आज आम्हाला आठ दिवस झालं, या आठ दिवसामध्ये न्या मॅडमने आमची दखल अजिबात घेतली नाही. मॅडमला दोन दोन चार्ज आहे त्यांच्याकडं, ते मॅडम आम्ही तिथं सत्याग्रहामध्ये असलो की मॅडम इकडे चार्जला येऊन प्रकल्प अधिकारी ऑफिसला येऊन बसतात, आणि इथं आम्ही आलो आज, इथं आलं तर मॅडम तिकडं जातात, आणि कुणी सांगतात घरी मॅडम झोपल्यात, आज मॅडम झोपे गेल्यात. आज आमच्या लेकरा बाळासकट आज आम्ही इथं शेकडो महिला थांबलेल्या आहोत. या महिलाचं आमचा अन्याय आमच्यावर जोवत असेल तर बरोबर अन्याय आमच्यावर होते, तर आमचा अन्यायाचा निरावा कोणीच करत नाही. जोपर्यंत आमचे जातीचे सर्टिफिकेट देत नाहीत आम्हाला न्याय, आम्हाला आम्ही हक्कासाठी न्याय मागायसाठी आलो, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, आम्ही जाणार नाही. आणि जास्तीत जास्त मला न्यूज चॅनलला एवढं सांगायचं, आमचा आठ दिवसापासून जर एवढं आमचा सत्याग्रह आंदोलन तिथं असेल तर प्रत्येक चॅनलवाल्यानं की आमची नोंद घ्यावी, कारण आमचा आमच्या टेंडर पेंडलमध्ये कार घातली, आमच्या ज्या रात्रीला महिला झोपतात त्या महिलावर जीव घेण्याचा प्रयत्न केला तरी पण आम्ही डगमगलो नाही. जर आमचं काही झालं असतं तर याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे, न्याय मॅडम आहे. आणि आम्ही प्रशासनाला ठणकावून सांगतो की जोपर्यंत आमचे सर्टिफिकेट देणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अरे कोण म्हणते देत नाही, अरे कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही, राघोजी भांगऱ्यांचा. माझं नाव कविता गणपत एमलवाड. मॅडमकडं आमची एकच मागणी आहे, मॅडमनं व्हॅलिडिटी वगैरे काही नाही मागावं आम्हाला, आणि आमच्याकडे व्हॅलिडिटी वगैरे काहीच नाही, आणि फक्त आमच्याकडे शाळेचा निर्गम आणि आधार कार्ड सरपंचाची सही याच्यावरच मॅडमनं आम्हाला कॉस्ट द्यावं. माझं नाव सकू रामकृष्ण तरटवाड, राहणार कोलारी. इथून मी आलेली आहे, माझे दोन मुलं घेऊन राहिलेली आहे मी इथून. आठ दिवस झाले सत्याग्रहामध्ये हजर आहे, तर माझी मुलगी म्हणत होती आई चल घरी मला जेवायला दे, जेवायला भूक लागली म्हणलं तरी मी मुलीला घेऊन मी आठ दिवसापासून इथं राहिलेलं आहे. मच्छर दररोज चावत आहेत आम्हाला. आम्ही फक्त जातीचे प्रमाणपत्र मागत आहे न्याय मॅडमला, दुसरं काही मागत नाही, काही नाही. आम्हाला रोज खायला प्यायला द्या असं काही मागत नाही, काही नाही. दररोज इथं आठ दिवस पासून मी आज माझे दोन मुलं घेऊन झोपलेले आहे मच्छरामध्ये. आणि पुन्हा आमचे साडेबारा वाजता कार येऊन आमच्या पेंडॉलमध्ये आली आणि तिथून गेली. आमच्या मुलीला जर काही झालं असं कोण दखल घ्यावी याची. नमस्कार, माझं नाव ज्योती प्रवेश जमादार आहे. आम्ही हा सत्याग्रह आठ दिवसापासून सुरुवात केलेला आहे, आज आमचा आठवा दिवस आहे. तरी आमच्या सत्याग्रहाला कोणताही संदेश आलेला नाही, निरोप आलेला नाही. माननीय नेहा मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी कोणता तरी निरोप आम्हाला द्यावा, ही कळकळीची विनंती आहे. आम्ही सर्वजण इथं महिला बालक लहान खूप मंडळी इथं जमलेले आहोत. आम्हाला थोडा तरी न्याय त्यांनी द्यावा, आमची मान्यता आम्हाला मान्यता द्यावी, ही माझी कळकळीची विनंती आहे त्यांना. संस्थापक अध्यक्ष परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा आपला किनट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.